आणि इकडे कृतिका मस्त थेपले बनवते. इकडे आपल्या सोबत कृतिका आहे, चिंता, जागृती आणि आपल्याकडे इथे क्यूट आपली अधिरा आहे. नमस्कार, माझं नाव प्रेरणा लोके अँड वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. आज आहे वीकेंड आणि या वीकेंडला सध्या प्रगत नाही आहे मुंबईत, कारण प्रगत गेला गावी त्याच्या काही कामांसाठी. सो मी आता आहे आईकडे आणि आज आपण जाणार आहोत माझ्या ऑफिस कलीगकडे, म्हणजेच कृतिकाकडे. कृतिकाला याआधी तुम्ही माझ्या चंदीगडच्या व्लॉग्समध्ये तुम्ही बघितलं असेल. आपण कृतिका, मी, आपण अंचितच्या लग्नाला गेलो होतो चंदीगडला. तो आज तिने सगळ्यांना लंचसाठी बोलवलं. मला ऑलरेडी उशीर झाला आहे कारण सगळं घरातलं आवरून निघायचं होतं जेवण वगैरे बनवून. तो आता मी आहे माझ्या सोसायटी गेटच्या बाहेर आणि ही माझी शाळा, बालकविहार विद्यालय, आणि दुपारची वेळ आहे. सो आता आपण एक शॉपमधून फक्त चॉकलेट्स घेऊया कृतिकासाठी आणि माझी अजून एक कलीग आली आहे जागृती म्हणून, सो तिच्यासाठी. सो आणि मग पोचूया पटापट. दोघींसाठी इथे चॉकलेट्स घेतलं आहे कारण मला रिकामी हाताने खरं तर जायला आवडत नाही कोणाकडे. मग ठीक आहे, चॉकलेट आणि माझ्यासाठी इथे पाण्याची बाटली कारण बाहेर प्रचंड ऊन आहे आता, म्हणजे हळूहळू आता उन्हाळा जाणवायला लागला आहे. बॉडी पूर्ण डिहायड्रेट होते, त्याच्यामुळे सगळ्यांनी काळजी घ्या. उन्हात बाहेर जर निघताय तर पाणी घेऊन निघा. मी नेहमी घेते पण आज खूप गाईगाई झाली, सो राहून गेलं. पण पाणी पीत राहा आणि बॉडी हायड्रेट ठेवा. पोचूया 20-25 मिनटात आपण कृतिकाच्या घरी. आणि ही सगळी वॉल पेंटिंग्स बघा, छान दिसत आहेत ना. हे आता कांदिवलीच आहे, ग्रोवेल्स मॉलच्या समोरची वॉल आहे. इथे आपला ग्रोवेल्स मॉल आहे, पण सुंदर केलेलं आहे हे सगळं, पेंटिंग्स वगैरे छान दिसतं आहे. आपली मुंबई एकदम अशी नवीन फ्रेश दिसते पेंटिंग्समुळे. आणि परत एकदा आपण महिंद्राच्याच इथून जाणार आहोत समोरून. आणि आज बाईक मी अवॉइडच केलं कारण मंडे टू फ्रायडे नेहमी बाईकनेच ट्रॅव्हल करत असते, तर आज म्हटलं रिक्षाने ट्रॅव्हल करूया, थोडं रिलॅक्स पण देऊया कारण बॅक खूप दुखते, कारण आपल्या मुंबईत खड्डे भरपूर आहेत त्याच्यामुळे खड्ड्यातून जेव्हा गाडी जातो. काका राईट घ्या, सांगितलं पाहिजे कारण आपल्याला ठाकूर विलेजला जायचं आहे, नाहीतर काका लेफ्ट घेतील आणि ठाकूर कॉम्प्लेक्सला पोचलो आपण. सो पोचलो आणि पोचलो आपण कृतिकाच्या घरी. विल वेट 3 आजच्या दिवसात उघडणार की नाही दरवाजा आमच्यासाठी. मुद्दाम थांबले, तुला कस तरी अजून होऊन देते, तू रेकॉर्ड करते. येस, हॅलो, किती वर्षांनी. येस आले मी, मला रडताना बघायचं, रडताना बघायचं मी पण व्हिडिओ टाक. आज चिराग बसलाय, भेटूया आपण. आणि इकडे कृतिका मस्त थेपले बनवते. हा हा. आणि एक अजून पण काहीतरी आहे, काय आहे जागृती तिथे स्पेशल? चिकन. आणि मस्त इथे चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. आणि आज आपण चिकन स्पेशली ना एअरफ्रायरमध्ये बनवणार आहोत आणि एअरफ्रायर मस्त प्रीहीट करून घेतला आहे ऑलरेडी आपण. तर एका साईडला थेपले, एका साईडला चिकन, और आणि अजून काय कृतिका? हमस अँड सॅलड, चिकन सॅलड. सो हमस चिकन सॅलड. सो बघा प्रगत, तू बघतोयस तर प्लीज व्यवस्थित बघ आणि तूच बनव जेव्हा आपण एअरफ्रायर घेऊ तेव्हा. काय हाय एक्सपेक्टेशन्स? नाही ठीक आहे, तेवढं आवडीचं असल्यावर सगळं बनवतो आम्ही. मला बोलव मी खायला येऊ शकते. नक्कीच, आधी थोडस याला ऑइलिंग करून घेऊया आणि मग हे चिकनचे छोटे छोटे जे पीस आहेत त्याच्यात ठेवूया. म्हणजे हार्डली एकच ड्रॉप तिने ऑइल लावलं असेल, ऑइल ग्रीस केलं असेल आणि आता याच्यात चिकन ठेवते ती. सो कृतिका, ये हम लोग ने जो मैरिनेट किया हुआ है वो नीचे उसका ग्रेवी ये नहीं होता है? नहीं. ओके, क्योंकि इसमें एयर प्रेशर से कुक होता है ना. ओके, कळलं तुम्हाला. टेक्नॉलॉजी मी ऑइल मध्ये एकदम आपण मस्त क्रिस्पी असे चिकन खाणार आहोत. आणि आता आपले चिकन्स रेडी आहेत. कृतिका कितने मिनट में ऑलमोस्ट बनाइए? 10-12 मिनट्स. दहा ते 12 मिनटात एवढे यम्मी असे मस्त मॅरिनेट केलेले क्रिस्पी चिकन. चलो नाव टाइम फॉर लंच, आणि ऐकूया थोडी. आणि आपल्याकडे सलाड आहे, हमस आहे, चिकन आहे आणि मॅडमचे थेपले आहेत. आणि अजून काय हवंय तुला जागृती? कशी सॅड आहेस तू? शांत आहे, शांत आहे. हा ही खूप शांत, जास्त बोलू नको, व्हिडिओ टाकेल मी तुझी. बर, बघितलं अशी अशी लोक धमकी देतात मला. सो या जेवायला कृतिकाने ना मस्त चिकन बनवलेलं आणि एअर फ्रायर मध्ये
एक नंबर चिकन लागतं. म्हणजे तुम्हाला फरक अजिबात जाणून येत नाही, एवढा फरक जाणून येत नाही जे तुम्ही नॉर्मल तंदुरी बनवताना, अगदी तसंच लागतं. आणि ते पण लेस ऑइल, हार्डली एक, तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये की हार्डली तिने एक ड्रॉपच फक्त ऑइल हे करून ग्रीस केलं होतं आणि त्याच्यामध्ये तिने ते मस्त चिकनचे लेग पीस जे छोटे छोटे होते ते तिने रोस्ट केले होते. सो मजा आली. जेवण तर खूप मस्त असतं कारण आम्ही दररोज अशी मेजवानी एन्जॉय करतो ऑफिसमध्ये, कारण कृतिका नेहमी वेगवेगळ्या टिफिनला काही ना काही घेऊन येत असते लंचला. आणि थोडा वेळ आम्ही रिलॅक्स पण केला, एन्जॉय केला, गप्पा मारल्या वगैरे सगळे. आम्ही बरेच महिन्यानंतर भेटलो होतो एकमेकांना फ्रेंड्स. सो पण आत्ता आपण निघणार आहोत ना परत एकदा कांदिवली वेस्टला, कारण आपलीच मैत्रीण आहे पूजा म्हणून. सो तिच्या मुलीचं आज बर्थडे आहे, फर्स्ट बर्थडे आहे. अधिरा आहे तिचं नाव. सो हॅपी बर्थडे टू अधिरा. आणि आता आपण फटाफट रेडी होऊन तिच्या बर्थडे पार्टीला निघणार आहोत. सो चला फटाफट रेडी होऊया आणि निघूया. आणि आता रेडी झालो आहे आपण, निघालं अधिराच्या बर्थडे पार्टीसाठी. सो सुपर एक्साइटेड, आपली प्रिन्सेस छोटी डॉल कशी दिसत असेल हे बघण्यासाठी. सो चला पटापट कांदिवली वेस्टला चारकोपला जाऊया. इकडे आपल्यासोबत कृतिका आहे, चिंता, जागृती, मोना डाले, थँक यू. चिंता फारच ओव्हर ऍक्टिंग करत आणि मोना पण मस्त रेडी झाली आहे. सो कृतिकाचा पण मस्त एक शर्ट आहे, छान असा क्यूट. कृतिका देखाव, सो व्हेरी नाईस. आणि आपल्याकडे इथे क्यूट आपली अधिरा आहे. हॅपी बर्थडे अधिरा, हॅपी बर्थडे. इकडे बघ बघ, मस्त क्यूट, रडून पण झालंय तिचं. आणि इकडे दादा आहे मस्त. आणि थोडेफार मस्त असं डमशराज गेम्स चालू आहेत. काकू ॲक्शन करतात, काकूनं काहीतरी एखाद पिक्चरचं नाव दिलेलं आहे. छान ॲक्टिंग करतात काकू, फक्त ओळखता नाही आहे ते पिक्चर कोणता येतो. वा वा वा, ओळखलाय, आग आले लग्न. अधिराचा मूड अजून काही ठीक दिसत नाही. डेकोरेशन मस्त केलं, बलून बलून रडायला लागली ती. पण फोटोग्राफर दादा चालूच आहे त्यांचं फोटोज काढणं. गुड मॉर्निंग. काल अधिराचा बर्थडे मस्त सेलिब्रेट झाला. आम्ही पण सगळे कलिंगना खूप वर्षानंतर भेटलो होतो, कारण सगळे दुसऱ्या वेगवेगळ्या कंपनीजमध्ये शिफ्ट झाले. सो त्याच्यामुळे काही भेटणं होत नव्हतं. पण अधिराच्या बर्थडे निमित्त आम्ही सगळे भेटलो, मस्त एन्जॉय केलं, गप्पा मारल्या. आणि आत्ता हे आजचा दिवस आहे होळीचा. तो सगळ्यांना होळीच्या आणि रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज बघायला गेलं तर वातावरण थोडंसं असं ढगाळ वातावरण आहे. आज सकाळी पाऊस पण झाला आणि वाईट या गोष्टीसाठी वाटतं आहे पावसाचं, कारण पाऊस एवढा लवकर आल्यामुळे आंब्याचं बरंचसं नुकसान होणार आहे. आणि आंब्याशिवाय बातम्यांना बघितलं मी की धुळे आणि नगर परिसरात पण गारपिटींचा पाऊस झाला. सो त्याच्यामुळे कांद्याचं, गव्हाचं पण पिकाचं नुकसान झालेलं आहे बरंचसं. सो वाईट वाटतंय मला शेतकऱ्यांसाठी. पण आज होळीचा दिवस आहे, रंगपंचमीचा दिवस आहे. सो सेलिब्रेट करूया. तुम्ही कसं सेलिब्रेट करणार आहे हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ जर काही कारणास्तव तुम्हाला जर आवडला असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. धन्यवाद.